महिलांनी विशेष ग्रामसभेत बहुमताच्या ठरावाद्वारे बंद केलेले कळंब तालुक्यातील कोठा येथील देशी दारू दुकान जिल्हाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. उच्च न्यायालयाने दारू दुकान बंदच्या प्रकरणाला दिलेला स्टे मागे घेण्याचा निर्णय दिला आणि दारू दुकान पुन्हा महिलांच्या संसाराची राख रांगोळी करण्यास सज्ज झाले आहे असा आरोप स्वामिनीचे संयोजक महेश पवार यांनी केला. या प्रकरणाशी जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी संघटनेकडून होत आहे. कोठा येथील महिलांनी 7 ऑक्टोबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे स्वाक्षरीनिशी अर्ज देऊन कोठा येथील देशी दारू दुकान बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 24 नोव्हेंबर 2017 रोजी ग्रामपंचायत कोठा येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येऊन गृह विभागाच्या 25 ऑगस्ट 2008 अधिसूचनेनुसार महिला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत कोठा येथील महिला मतदार संख्येच्या 50% पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. त्यांनी एकमताने कोठा येथील देशी दारू दुकान बंद करावे असा ठराव पारित केला. त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दारू दुकान बंदचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध दारू दुकान मालकाने उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाकडे रिट पिटिशन दाखल केली. या पिटिशन मध्ये शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जानेवारी 2018 पर्यंत आपले उत्तर किंवा लेखी जबाब सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्याकरिता शासनाकडे 29 जानेवारी 2018 पर्यंतचा म्हणजेच साधारणतः 15 दिवसांचा पुरेसा अवधी होता. परंतु या अवधीमध्ये शासनातर्फे विशेष जिल्हाधिकारी यवतमाळ व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर पिटिशन मधील वादींची अप्रत्यक्ष मदत करून कोणतेही उत्तर किंवा लेखी जबाब सादर केला नाही असे दिसते. 29 जानेवारी 2018 रोजी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यवतमाळ व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ यांच्या निष्क्रियतेमुळे व कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा लेखी जबाब शासनातर्फे न मिळाल्यामुळे दारू दुकान मालकाला दिलासा देऊन बंद झालेली दारूचे दुकानं पूर्ववत परिस्थितीत आणण्याचे आदेश दिले. कोणत्याही ग्रामसभेने 2008 आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीवर व त्यानुसार रद्द झालेल्या दारूच्या परवान्याला परत पूर्वस्थितीत आणण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण कोठा गावात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महिलांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शासनाचे उदासीन धोरण, शासकीय कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांची निष्क्रियता व हितसंबंध जोपासण्याची पद्धती जबाबदार आहे. स्वामिनी संघटनेकडून सचिव राजस्व विभाग मुंबई यांना या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. अशा प्रकरणात महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती प्रक्रिया अवलंबण्याबाबत सूचना द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तात्काळ विचार व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा ही कळकळीची विनंती स्वामिनीतर्फे करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनाला स्वामीचे मुख्य संयोजक महेश पवार, तालुका संयोजक मनीषा काटे, अनिकेत जळीत, अनंतराव कटकोजवार, मंगला आत्राम, शेखर सरकते, रंजना खसाळे, पंचफुला शिवणकर, शकुंतला सहस्त्रबुद्धे, मंदा निकुरे, सविता चापले आणि कोठा येथील महिला उपस्थित होत्या. कलेक्टरनी, बीडीओनी, एक्साईज डिपार्टमेंटनी कोणीही एकही पुरावा तिथं दिला नाही किंवा त्यांना ती माहिती पाहिजे होती कोर्टाला ती दिली नाही आणि त्यानुसार त्या दारू दुकानदाराला स्टे मिळाला आणि आज रोजी आता ते दारूचं दुकान सुरू होण्यासाठी सज्ज झालेलं आहे. म्हणजे एवढ्या दिवसापासून लढत असलेल्या महिलांना काय न्याय मिळणार आहे? असे कुचकामी जर कायदे असतील तर दारूचे दुकानं बंद कसे होतील? एका दुकानासाठी जर 4-4 वर्ष लढावं लागत असेल तर एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये दारूचे दुकानं बंद करण्यासाठी आम्हाला किती वर्ष लढावं लागेल? आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की महिलांच्या बाजून असलेले कायदे अधिक स्ट्रॉंग केले पाहिजेत. दारू दुकान बंद करण्याच्या संदर्भात कायदे हे कडक झाले पाहिजेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टे मिळू नये. शकुंतलेसारख्या महिलेला जी दारूबंदीसाठी पुढाकार घेत आहे आणि त्या महिलेला अर्ध्या रात्री जाऊन तिच्या घरी दारू विक्रेते मारझोड करतात, इतकी तिला बदनामीची वागणूक दिली जाते आणि तरी सुद्धा प्रशासन याच्यावर काहीही बोलत नाही किंवा हे काहीही कडक कार्यवाही त्याच्यावर करत नाही. अजून आम्ही महिलांनी किती सहन करायचं? 3 वर्ष झाले लढतोय, 4th वर्ष सुरू लागले, अजून किती दिवस आम्ही मार खायचा तेही दारू विक्रेत्यांकडून? इथे कुठेतरी आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जे काही झालं
कोट्यामध्ये आज दारू दुकान बंद झालेलं चालू होत आहे, ही शोकांतिका आहे।